स्टेट बोर्ड के 12वीं के नतीजे आज घोषित हुए, जिसमें मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालय के विद्यार्थियों ने बाजी मारी। इसमें कई विद्यार्थियों ने मेरिट सूची में अपना नाम दर्ज किया। महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षा मंडल द्वारा ली गई 12वीं की परीक्षा के नतीजे आज घोषित हुए। 12वीं की परीक्षा में मंडल के सभी 9 विभागों से कुल 14,51,306 विद्यार्थियों ने परीक्षा दी थी। वहीं शहर के गुणवन शिक्षण प्रसारक मंडल द्वारा संचालित मातोश्री उच्च माध्यमिक विद्यालय तुकुम के 12वीं कक्षा के कला विज्ञान विभाग का रिजल्ट 93% आया है। विज्ञान विभाग से मेघना सुधाकर पुनेकर ने 89.53%, प्रतीक शंकर चौधरी ने 81.23%, किरण सूर्यभान चामाटे 77.69%, नक्षित गणेश महाडोले 77.53%, साथ ही कला विभाग से मीनाक्षी लक्ष्मण पेंदोर 80.61%, चैताली अरुणराव मंगाड़े 77.84%, त्रिविनी सुधाकर शिंदे 77.69%, विविधा सोमा शेंडे 74.92%, गौरी संजय गुनुले 74.46%। इन विद्यार्थियों ने प्रावीण्य प्राप्त किया। प्रावीण्य प्राप्त विद्यार्थियों में कुल 7 विद्यार्थियों का समावेश है। साथ ही प्रथम श्रेणी में 48 विद्यार्थी, द्वितीय श्रेणी में 80 विद्यार्थी पास हुए हैं। इन प्रावीण्य प्राप्त विद्यार्थियों का विद्यालय की ओर से मिठाई खिलाकर उनका सम्मान किया गया। गुणवत्ता सूची में नाम दर्ज करने वाले विद्यार्थियों से हमारे प्रतिनिधि राजू अलोने ने बातचीत की। मातोश्री विद्यालयाची विद्यार्थिनी असून मला 12वीच्या परीक्षेत 89.53% मिळाले, तर या यशाचे श्रेय मी मातोश्री विद्यालयातील मान्य खंडके सर यांना देऊ इच्छिते। त्यांच्या नियमित मार्गदर्शनामुळे हे शक्य झालं आहे। तसेच इथे झालेल्या सर्व सराव परीक्षांमुळे आमची खूप प्रॅक्टिस झाली आहे। तसेच येथील सर्व शिक्षक, सर्व विषयांच्या शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केलं, त्यांनी अतिशय उत्तम रीतीने आम्हाला शिक्षण दिले। त्याचप्रमाणे आपल्या आईवडील, त्यांनी पण इथे ॲडमिशन आपल्याला करून दिले, त्यांना पण मी थँक्यू म्हणू इच्छिते। समोर मला डॉक्टर बनायची इच्छा आहे, त्यासाठी नीटच्या एक्झामचं प्रिपरेशन मी केलं आहे। मी या शाळेत इयत्ता 5वीपासून आली आहे। मला 12वीच्या एक्झाममध्ये मला 70% मिळाले, तर 12वीमध्ये मला 73% आहे। या सर्व पर्सेंटेज मागे जेवढी मेहनत घेणारे शिक्षक वर्ग आणि खंडके सर यांचे मी खूप आभार मानते, तसेच आई वडिलांचे आभार करू इच्छिते, कारण त्यांनी मला या शाळेत प्रवेश करून दिला। व मी 12वीनंतर पोलीस भरती व MPSC UPSC साठी प्रिपरेशन करत आहे। साथ ही प्राचार्य सूर्यकांत खनगे ने इस मौके पर अपने विचार व्यक्त किए। 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। या 12वीच्या निकालामध्ये महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। मातोश्री विद्यालयाचा निकालसुद्धा नेहमीच्या परंपरेप्रमाणे यावर्षी लागलेला आहे। 8चा निकाल 96% आणि 6चा निकाल 93% लागलेला आहे। प्रावीण्य श्रेणीमध्ये यावर्षी जरी आमचे विद्यार्थी कमी प्रमाणात असले, कारण यावेळेस थोडंसं पॅटर्न बदलले होतं आणि विद्यार्थ्यांना थोडा संभ्रम होता, त्यामुळे थोडासा परिणाम झालेला आहे, परंतु तरीही विद्यार्थी मोठ्या याने मोठ्या संख्येने या ठिकाणी उत्तीर्ण झाले। विद्यार्थ्यांना माझा हा संदेश आहे की आपण जे गोल ठरवलेलं आहे ते गोल प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपली पुढील वाटचाल ठेवावी। आणि आमचे विद्यार्थीसुद्धा बोलताना सांगतात की मी हे बनणार आहो, हे ते जेव्हा कॉन्फिडन्सली सांगतात ते त्या पद्धतीनं बनतात। त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो। माझ्या शाळेतून जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना शुभेच्छा देतो। CTV परिवार की ओर से भी इन सभी विद्यार्थियों को ढेरों शुभकामना। CT News के लिए हमारे प्रतिनिधि राजू अलोने की रिपोर्ट।